जशास तसे उत्तर देणार आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, त्यांना नारळ देण्याची वेळ नामदार रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजेंबाबत जिल्ह्यातील नेत्यांनी निर्णय घ्यावा, पक्षाध्यक्ष शरद पवार, ज्यांनी प्रसाद घेतला त्यांना तिकीटे नाही, खासदार शरद पवार। स्वर्गीय आमदार अभयनसिंह राजे भोसले सांस्कृतिक हॉलचे उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मान्यवरांचे जाहीर सत्कार करण्यात आले। सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभही खासदार शरद पवार, नामदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून केला। या प्रसंगी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शांत संयमी भूमिका सोडून जसास तसे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले। पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना नारळ देण्याची वेळ आलीये अशी टीका नामदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे।
कार्यक्रमात बोलणं का आवश्यक मला वाटलं, कारण मी काही फारसा चिडवल्याशिवाय मी फारसा कधी बोलत नाही सगळ्या जिल्ह्यांना माहिती. पवार साहेबांच्या समोरच मी फार क्वचित बोलतो. जिल्ह्यात लागलेली ही राजकीय काळी घटना माझ्या सारखीने म्हणत कधी जाणार नाही. तर ज्यांनी विधान परिषद निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केली त्यांना तिकीटी देऊ नका. जिल्ह्यातील प्रश्न नामदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी एकत्र बसून सोडवावा असा सल्ला राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय. आम्ही सत्तेवर आल्यावर काळा पैसा बाहेर जो आहे परदेशात तो आणणार आणि गरीब माणसाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये भरणार. तुम्ही ऐकलं होतं का? तुम्ही 15 लाख रुपये भरायचा शब्द दिला लोकांनी दिली. बरं, एका वर्षात 15 लाख एवढं कुठून विकते? शेतक दोन्हीच्या निवडणुकीत जाणं वेगळं मी ऐकलं त्याच्या पण जे सगळे म्युन्सिपालिटीचे मेंबर हे सगळे 15 लाख मिळणार सरकार. एक दिवशी आम्ही पार्लमेंट आमच्यातील काही लोकांना दोन्ही येत होत शेतक गुरुजींची निवडणूक झाली म्हणजे मी विचारच केला की सातारा जिल्ह्यात असं काही होईल का? सांगली जिल्ह्यात असं काही होईल का? मी फार अस्वस्थ होतो. जे निवडून आले ती मंडळी तशी माझ्या जवळचीच आहे. रेल शिक्षण संस्थेमध्ये मी आहे, पथकराव आहेत, आणखी अनेक संस्थेमध्ये मी आहे, तिथे ते आहे, संबंध आहेत. आता हा निकाल लागायच्या नंतर आमचे सभासद जे असताना आम्हाला कमी होतं पाहिजे हात आम्हाला धक्कात होत. आता म्हणजे याचे खोला घेण्याशिवाय थोडी माहिती मिळवायला प्रयत्न सुरू केला. सुदैव सांगलीचा मंत्री मला माणूस आणि तो एका विद्यापीठात काम करत होता. मी नाव सांगत नाही विद्यापीठाचं. सांगलीच्या कलांचं विद्यापीठ आणि त्या माणसाने मला याद आली. ती यादी आमचे जे नगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे सभासद होते त्यांची यादी सगळ्यांचे म्हणजे आमची सगळ्या पक्षाचे आणि त्याच्या पुढे काय प्रसाद त्यांना दिलं दिलं होत. कुठं उमेदवार प्रसाद आहे, कुठं वाटीभर प्रसाद आहे, कुठं चमच्याभर प्रसाद आहे, प्रत्येकाला काय नाही प्रसाद पोहोचव असं दिसत. आता त्याची काही नावं मी बघितली माझं लक्ष म्हणजे सकाळ संध्याकाळ आपल्या बरोबर सुद्धा आपलं मुलं असतो तिचं मी नाव म्हणते बहुतेक प्रसाद आपण केले दिसत. दोन दिवसापूर्वी मुंबईला एक विचार आला त्याचं नाव होतं प्रसाद मिळालेले म्हणलं काय कारण जिल्हा परिषदेला तिकीट नाही कुठून म्हणजे इथून
शेतकऱ्यांची निवडणूक घरी त्याचा काय फसाद दिसत तुमच्या काला अशी बातमी संसद कमाय लागला बायकाच कच्ची व्हायचं म्हणजे घाम सुट म्हणलं की तुम्ही प्रसाद घेतला असेल तर दोन्हीकडनं घेतला असेल तर दोन्हीकडचा प्रसाद आमच्या अध्यक्षाकडे घेऊन पोहोचवा आणि नंतर तिकीटाचा प्रश्न असा आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण प्रामाणिकपणा कार्यकर्त्यांची निवड करण्याची जबाबदारी नेत्यांची यांची जबाबदारी घेतली आणि त्या कार्यकर्त्याला कुठल्या प्रकारचं साधन सामग्री ही त्याच्याकडे नाही हे लक्षात घेऊन आम्ही अशा पद्धतीने चर्चा करू की ज्यांना मोठ्या मोठा निवडून आणून जे काही शेतकरी गोळ्यांच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्या एकंदर परिस्थितीला संघटनेला एक छफा असलेला जो धूर काढण्याच्या राहणार नाही ही भूमिका घेऊन जिल्हा किसन वेळांचा जिल्हा ज्या जिल्ह्याने सगळं महाराष्ट्राला देशाला राजनीती कशी करावी या संबंधीचा आदर्श आमच्यासारख्या हजारो कार्यकर्ते शून्यातून त्या विचारातून त्या नेतृत्वातून बघून आयुष्याचे अनेक वर्ष समाजासाठी देण्यासाठी ठिकठिकाणी तयार आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये हे भाव ही गोषवणी आहे आणि ही काही जागा तर दुरुस्त करायची आणि ती दुरुस्त करायची असेल तर उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उत्तम निकाल देणं आणि गरीबांचा गरीब कार्यकर्ता उभा राहिला तर त्याला मोठ्या मोठ्या निवडून द्यायला आम्ही यशस्वी झालो हे चित्र तयार करणं ही जबाबदारी तुम्हाला सगळ्यांच्या आहे आणि ते काम तुम्ही सगळी करावं एवढंच या ठिकाणी मला आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं. तुम्ही कमी बोलता असं सांगितलं मी बद्दल तुमची भाषा वाचत होतो तुम्ही काही कमी बोलता असं मला जाणार नाही. हा हे मान्य की सभापतीला कमी बोलावं सभापतीला कमी बोलावं की हे खरं असतं पण सभापतीचे जे कार असत अधिकार असतो बस बैठक बसावं आणि दोन ते चुकीचं असलं तर मग बैठक तो उभं राहावं लागते तो तुमचा अधिकार आहे तो अधिकार तुम्ही सगळ्या प्रमुख लोक म्हणून जे प्रसारवाले त्यांना बस भरायचा अधिकार तुमचा आहे त्या प्रसारवाल्यांना बस भरण्यासाठी भूमिका सुद्धा घ्या आणि जे निश्चयाने काम करतात त्याला उमेदवार सुद्धा सांगावं लागेल आणि ही दोन्ही कामं तुम्ही उत्तम रीतीने करा माझी खात्री आहे. या वेळच्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना शेतांचा निकाल हा जीवाने लागलेला आहे त्याची पूर्तता केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही भूमिकेतून श्रावण लागून. आता खासदार उदयनराजे भोसले यांना नारा देण्याचे सुतोवाच पक्षाच्या व्यासपीठावरून झाले. आता पक्ष सोडणार की पक्षातून हकलपट्टी अशा राजकीय व्यूहरचनेत राष्ट्रवादीचे राजकारण गाजू लागले.